आता बातमी एका कासवाची आहे. ब्राझीलमधलं हे कासव साधारण 80 दशकात घरातनं हरवतं आणि 2013 30 वर्षांनी एका अडगळीच्या खोलीत जिवंत अवस्थेत सापडतं. या कासवाची कहाणी नेमकी काय आहे बघूया. पाहिलत ना, जरा नीट निरखून पहा. जवळपास 40 वर्षांपूर्वीचं हे कासव, ब्राझीलमधील रेड फुटेड मॅन्युएला प्रजातीचं हे कासव. या कासवाची कहाणी पण एकदम भन्नाट आहे. 80 ब्राझीलमधील एका घरातून हरवलेलं हे कासव अचानक 30 वर्षानंतर सापडतं एका अडगळीच्या खोलीत, आणि तेही चक्क जिवंत अवस्थेत. आहे की नाही एकदम अचंबित करणारी गोष्ट? जमिनीवर राहणारं हे रेड फुटेड मॅन्युएला कासव, हे टॉर्टॉईज म्हणजे जे जमिनीवरची कासवं आहेत तर त्या जातीतलं कासव आहे. आणि शक्य जनरली कसं असतं की लँड टॉर्टॉईजेस जे असतात तर ती मेजॉरिटीली ते व्हेजिटेरियन असतात, शाकाहारी असतात. आणि म्हणजे पालापाचोळा किंवा वनस्पती खाऊन ते जगतात. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी मिळत नाही तर त्यावेळेला ते थोडंसं त्यांच्या डाएटमध्ये ते चेंज करू शकतात. पण मग इतके वर्ष एका बंद खोलीतील एका छोट्याशा बॉक्समधलं हे कासव अन्नाशिवाय पाण्याशिवाय नेमकं जगलं तरी कसं असेल, तर तेही ऐका. असं एक थोडासा अनुमान लावता येतं की त्या अडगळीच्या खोलीमध्ये अर्थात त्याला वनस्पती तर मिळणं शक्य नव्हतं, पण मग तिथे असणारे जे काही किडे असतील किंवा एस्पेशली वाळवीसारखे किडे की जे स्वतः वनस्पतींवरती उपजीविका करत असतात, तर कदाचित त्याचा काही संबंध इथे जोडता येऊ शकेल की हे वनस्पती खाणारे प्राणी सॉरी इन्सेक्ट्स किंवा कीटक होते, तर त्याच्यावरती ह्या कासवानी आपली भूक भागवण्याची शक्यता असू शकते. आणि त्याचबरोबर पाण्याचा जर विचार केला तर कदाचित तिथे तावदानांवरती किंवा तिथे त्या खोलीमध्ये जे काही झिरपणारं पाणी असेल, म्हणजे त्या अर्थात हे आपल्याला माहिती नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला तिथे जे काही मॉइश्चर मिळालं असेल तर त्याच्यावरती त्यांनी म्हणजे त्याची तहान भागवली असेल. 1982 घरातून हरवलेलं कासव 2013 अचानक सापडतं आणि घरचेही एकदम अवाक होतात. त्यानंतरही अजून पुढची 10 हे कासव अगदी ठणठणीत अवस्थेत आहे. आणि म्हणूनच आयुष्यात सशासारखी चपळता तर हवीच, पण कासवासारखा संयमही हवा, तरच माणसालाही अनेक संकटांवर मात करत दीर्घायुष्य लाभेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.